तर भरपूर अशी गर्दी असते आणि खूप भारी वाटतं जेव्हा आहे ना आपल्या घरात आपल्या घरासमोर आपले दैवत येतं देव येतात आपल्या घरासमोर, तर सगळे उत्साही असतात. तर सकाळीच ना आजीनी सारवलं होतं, माझी रांगोळी वगैरे सगळं काही काढून झालं, तर मस्त छान रांगोळी काढली. मला रांगोळी काढणं आवडतं, तुम्हाला हे माहिती आहे. तर सगळ्या गल्लीमध्ये सगळं काही असं शेणाने सारवलं, रांगोळी वगैरे काढलं, आज एकदम छान असं मस्त आहे ना, उत्साहात आजचा दिवस खूप मस्त आहे ना. सुंदरकरांसाठी आजचा दिवस खूप मस्त असतो. तर चला तुम्हाला ही आमच्या सुंदरची आजची यात्रा दाखवते, कारण खूप मस्त असते. तर आल्यानंतर तुम्ही बघशाल तर गल्लीमध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. काय झालं, नारळ आले आले पण विकण्यासाठी का? तर आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि आता 3 वाजले होते आणि बाहेर येणार तर घर म्हणजे ज्यांचे घर त्यांनीही मस्त बाहेर येणार असे पाण्याचे शिपडे दिले आणि त्यानंतर ना गाडी पण आली होती अग्निशामकची पाणी मारण्यासाठी गल्लीमध्ये. तर जेव्हा पण देव येतो ना तर असं पाणी वगैरे सगळी काही गल्ली स्वच्छ केली जाते आणि रांगोळ्या वगैरे प्रत्येकाच्या दारासमोर तुम्हाला दिसते, प्रत्येकजण काढतं आणि प्रत्येकजण आहे ना मुलगी माहेरी येते. तर त्या त्या गावामध्ये काही गावांमध्ये यात्रा नसते, तर सिन्नरमध्ये ज्या मुलींचं माहेर असतं ना त्या माहेरी येतात. जे कोणी म्हणजे असे दुसरीकडे राहायला गेलेले पण सिन्नरमध्येच राहतात ते पण ना आजच्या दिवशी ना सिन्नरमध्ये येतात, ते म्हणजे यात्रा बघण्यासाठी. ज्या तर जे कोणी ताई असतील सिन्नरच्या तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपली सिन्नरची यात्रा कशी झाली, कारण खूप मस्त झाली. तर लहान मुलांसाठी हे विकण्यासाठी येतं, भरपूर असे गाडे असतात आणि जेव्हा रथ येतो ना त्याच्या दोघं नारळ फूल वगैरे सगळं काही ना विकण्यासाठी गल्लीमध्ये ना रथाच्या समोरच असतात असे. तर खूप सारी गर्दी होते लहान मुलांचं, कसं लहान मुलांनी वस्तू बघितल्या का लहान मुलं तिथेच असतात. तर प्रत्येकजण प्राईज वगैरे विचारत होतं आणि छोकली बघत होती. आणि इकडे पण आता ना रथ येणार, तर रथाचे ना ज्यांचे बैल असतात ना त्या रथाला जोडले जातात, तर प्रत्येकजण आहे ना असं बैल घेऊन येतात. तर हे बैल पण आलेले होते तर ते उभे करतात इथे आणि नंतर ते बैल आहे ना रथाला जोडले जातात. ते खूप अवघड काम असतं आणि इथे ना हा दादाने सगळ्यांसाठी मस्त रसना केलेला होता, कारण रथाच्या मागे ना भरपूर असे कावडे घेऊन असतात आणि ते दिवसभर फिरत असतात. त्यांच्यासाठी ना भरपूर ठिकाणी ना असं रसना वगैरे त्यांना खाण्यासाठी पदार्थ वगैरे केले जातात, दिले जातात. तर ते पण आहे ना असंच खूप चांगलं असतं. लाईट पण गेलेली आहे आता आणि आता जवळच आलाय आवाज येतोय. तर आम्ही मस्त साडी घातली आहे, छानपैकी रेडी झाले आणि मम्मी पण आता आहे ना औक्षण करण्यासाठी ताट रेडी करते. मम्मी पण रेडी झाली आणि सैद पळाले, कारण खाली भरपूर अशी गर्दी झाली आहे ना म्हणून. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप मस्त होणार आहे. आणि आता सगळी गल्ली भरलेली मस्त येऊ का आम्ही मग? तर मम्मी येत होती आणि आज मी छान मस्त मम्मीची साडी घातलेली आहे. तर कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नारळ वगैरे अजून घ्यायचं होतं, तर गल्लीतच विकण्यासाठी येतं ना तर पैसे घेऊन आली होती. आणि इथेच आमच्याच गल्लीतल्या ह्या मावशींना पारावरती नारळ विकण्यासाठी बसलेले होत्या, तर नारळही घेतलं. आणि तिकडे ना हारवाले काकाही आलेले होते, तर हारही घेतला त्यांच्याकडून. तर म्हणजे रथ येतो ना त्या आधी नारळ हार वगैरे लहान मुलांसाठी विकण्यासाठी खूप सगळे काही येत राहतात. तर चला, तर रथ आल्यानंतर खूप सारी गर्दी होते, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ना जेव्हा रथ आहे ना मंदिरामध्ये येतो ना तो क्षण बघण्यासारखा असतो. तर मीही बघितलं आहे, तुम्हाला तुमच्यासोबतही शेअर केलं आहे, म्हणजे अंगाला काटा येणारा असा तो क्षण असतो खरंच. तर मी तर पहिल्यांदाच बघितला, तर म्हटले चला तर माझंही भाग्य आणि तुमचंही भाग्य क तुम्हालाही आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर आता रथाचं आगमन झालेलं होतं ना, लाईट रथ आल्यानंतर लाईट वगैरे सगळीकडे जाते आणि भरपूर अशी गर्दी होते, कारण रथामागे ना भरपूर कावड घेऊन ना मुलं असतात आणि त्यांचे पण पाय वगैरे पडायचं असतं. म्हणजे Thank you.
हे बघा, रथ आल्यानंतर इथं मंदिरासमोर थांबतो तर प्रत्येक जणाला उक्षण करायचं असतं. पहिले ना पहिले म्हणजे गल्लीमध्ये तीन चार ठिकाणी थांबतोच, त्यानंतर बागे कावडही असते, त्यामुळे भरपूर सारी गल्लीमध्ये ना गर्दी होऊन जाते. आणि नाही पुढे ना नारळ वगैरे फोडतात, तर इकडे बायकांना माकूनच सगळे उक्षण करतात, कारण भरपूर गर्दी असते. गर्दीमध्ये कसं एकमेकांचा धक्का लागून दिवा वगैरे साडण्याची शक्यता असते, त्यामुळे मी मागूनच लांबूनच आहे ना देवाचं उक्षण केलं. आणि खूप सारी गर्दी असते, पण आहे ना असं बघण्यासारखं. आणि म्हणजे हा क्षण एक वर्षातून एकदाच येतो, तर देव आपल्या घरासमोर वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे प्रत्येकाची ना लगबग ही ना देवाचं दर्शन घेणं, देवाला ओवाळणं आणि देवासमोर इथे रथासोबत फोटो वगैरे काढणं यामागे असते. त्यामुळे आणि ना प्रत्येकाचे ना मनामध्ये एक आनंद असतो की आपल्या घरा म्हणजे आपल्या दारामध्ये आता देव येणार, त्यामुळे प्रत्येकाने सकाळपासूनच तयारी केलेली असते. छान सगळेजण मस्त आहे ना तयार होतात, तर मस्त सगळेजण फोटो वगैरे काढतात. तर मम्मीनेही औक्षण केलं आणि माझंही झालेलं होतं. आणि सहीला आहे ना मी मंदिरामध्येच आहे ना, वरती सोनं माझ्या छोट्या बहिणीकडे दिलेलं होतं. कारण गर्दीमध्ये लहान मुलांचं कसं, गर्दीमध्ये ना लहान मुलांना धक्काबुक्की लागली की लहान मुलांचं खूप असं रडण्याचं असतं, त्यामुळे म्हटले सई तू वरतीच थांब, वरतून छान मस्त तुझंही दर्शन होईल. त्यामुळे ती तिथंच होती तिला. आणि हे बघा तुम्हालाही ना आमच्या सिन्नरच्या भैरवनाथ महाराजांचं दर्शन तुम्हालाही मिळेल असं झूम करून तुमच्यासोबतही शेअर केले आहे, तुमचंही दर्शन घडलं आहे. तर रथ लगेच निघतो, रथ जास्त वेळ थांबत नाही, तर अशा प्रकारे. आणि सगळ्यात जास्त मला भीती वाटते तिथं रथाला जोडलेल्या बैलांचं, तर खूप भीती वाटते का माहीत नाही पण खूप. आणि हे बघा, तर असे ना कावड घेऊन असतात, जर भरपूर सारे कावड असतात तर त्यांचे पण आहे ना पाय धुतले जातात, त्यांचे पण आशीर्वाद घेतले जाते. तर मी थोड्या ना कावडल्यांचे पाय वगैरे धुतले, त्यांच्यासोबत आम्ही फोटो मस्त काढले, तर छान वाटतं. आणि हे आम्ही ना दरवर्षी ना करतोच, तर रथ आल्यानंतर हे कावडही असतात. आणि हे म्हणजे दिवसभर रथाच्या मागेच आहे ना कावडं फिरले जातात, तेही दिवसभर फिरतात, तर त्यांच्या तांब्यामध्येही पाणी असतं, तर भरपूर असे म्हणजे जड असतात ना, आणि त्यांनाच आहे ना मस्त प्रसाद वगैरे केलेले जातात. तर हा माझा पुतणा आहे, तो मला भेटला होता, तर बोलत होता तेही कावड घेऊन आलेले. तर छोटे छोटे मुलं मस्त कावड घेऊन येतात, आणि कावड ही खूप छान असे मस्त मस्त सजले जातात. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे ना, तर एक बाबा आहे ते ना पहिल्यापासून आहे ना रथाच्या मागे कावड घेऊन येतात, तर त्यांचं आता खूप वय झाले तरीही, तर तेही तुम्हाला ना व्हिडिओमध्ये मागे दिसेलच तुम्हाला. तर त्यांचाही तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर माझं झाल्यानंतर दिदींनीही कावडींचे पाय वगैरे धुतले, मम्मीनेही धुतले, तर कावडींचे आशीर्वाद आणि पाय धुतलेले ना चांगलं असतं. तर प्रत्येकजण धुवत होतं, प्रत्येकजण फोटोशूट करत होतं, तर प्रत्येकाच्या इच्छेनुसार अशी कावड सजवलेली असते, तर खूप छान छान सजावट केलेली असतात. आणि ते पूर्ण वेळेनं असे खांद्यावरती घेऊन फिरतात, आणि त्यांच्यासाठी रचना वगैरे केलं जातं. आणि सईला आता आलेली होती, तर सईला पण म्हटलं चल तू पण येणा पाय पड, पण सई काय पाय पडायला तयार नव्हती, तिला फक्त घ्यायचं होतं ते म्हणजे असं तो भुताचा चेहरा असताना, तर तेच घ्यायचं होतं. तर तिला म्हटलं इथे उभं राह की तुझा फोटो काढते तिला, तर हा माझा पुतणा आहे तुम्हाला दाखवलंच मी व्हिडिओमध्ये. तर इथे त्या दादांनी रचना वगैरे केलेलं होतं, तर दिदी माझ्या छोट्या छोट्या बहिणी सगळ्यांना देत होत्या. आणि गल्लीमध्ये जोपर्यंत आपला रथ आहे, जोपर्यंत कावड येतात ना, तोपर्यंत सगळे काही ना बाहेरच असतात बसलेले. तर हा क्षण असा बघण्यासारखा असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीचा क्षण. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, कारण मीच पहिल्यांदा बघितला. खरंच मी पुन्हा सांगते, खरंच बघण्यासारखा क्षण असतो तो. बोल आता काय घ्यायचंय, हे कितीला आहे मास? 70 रुपयाला. 60 रुपयाला. कोणता घ्यायचं तुला? यो नको तो वरचा द्या. बघू इकडं लाव बरं, लावून दाखव बरं. दिसती दिसत का तुला? घेतलं का खुश का? चला
हे घेतलं, अजिबात घाबरत नाही, मला वाटले घाबरेल, अजिबात घाबरत नाही. सई लावता का सई? सई सई इकडे नाही लावून दाखव त्यांना, फोन मध्ये त्या मावशींना लावून दाखव ना इकडे. सई तू कशी दिसती बुत बाबा? पप्पा येते, पप्पाला लावून दाखव. चल 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 बुत बाबा. हे पप्पाला भाव कर, भाव भाव. चल नाही बघा, खूप छान मस्त लावलं होतं आणि खेळत मस्त. तर आता बैरनाथ चरत येऊन गेल्या. आता बैरनाथ चरत अजून पर्यंत मंदिरापर्यंत काही पोहोचलं नसेल, म्हणजे आता पेठेत वगैरे असेल रथ. तर मस्त म्हणजे 8, 8:30, 9 दरम्यानमध्ये तो मंदिरामध्ये जातो रथ. आणि खूप छान असं मस्त मिरवणुकी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली ना. तर आल्यानंतर तिथे ना खूप मस्त डीजे वगैरे लावलं जातो. ओके ओके. तर सई पण आता चुटली आहे आणि वैरणाच्या मंदिरामध्ये रथ गेला का खूप भारी वाटत. तर मी पण जाणार आहे. तर आणलं लावून दाखव बरं पप्पांना कसं लावायचं. पहिले किती भामटी आहे पप्पाला असं लावलं तिने. भूत बाबा कसा येऊ का? बाय बाय. सईलाच थांबणार आहे. थांबली. तर मंदिराची तर खूप सारी गर्दी. तर आता येणार रथाचा आपण आवाज येत होता, म्हणजे रथ पण आता जवळ येणार आहे. म्हणजे आम्ही मंदिरात पोहोचेपर्यंत रथ पण मंदिरामध्ये येणार होतं. तर खरंच आजचं दृश्य जे मी बघितलं नडोयाने ते बघण्यासारखं होतं. तर मंदिराला खूप छान मस्त लाईटिंग वगैरे केलेली होती. हे बघा आता रथ ना मंदिराच्या जवळ आलेलं होतं, त्यामुळे खूप फटाके वाजत होते, खूप छान वाटत होते तिथं गेल्यानंतर. पण गर्दी तर म्हणजे असं पाय ठेवायलाही जागा नव्हती. ते मंदिरामध्ये भरपूर गर्दी. म्हणजे आम्ही ना जेव्हा देवाचं दर्शन वगैरे झालं ना तेव्हा गर्दीमध्ये अटकलो होतो. भरपूर गर्दी झालेली होती, धक्काबुक्की होत होती. हे बघा कावड कावड घेणारे असतात ना तेही आता येत होते. तर आत्ता जेवढी गर्दी दिसते ना तर इथं काहीच नाही. तर रथ आल्यानंतर भरपूर सारी गर्दी झालेली होती, तुम्हाला व्हिडिओमध्येही बघायला भेटेल. तर रथ आल्यानंतर येणार सगळी म्हणजे लाईटी गेलेलं होत्या, सगळीकडे अंधार झालेलं होतं आणि प्रत्येक जण आहे ना कॅमेऱ्यामध्ये शूट करत होतं. तर हे बघा असं बघण्यासारखं दृश्य झालेलं होतं खरंच. आणि सगळी फटाके वगैरे फटाक्यांचाच उजेड होता आणि खूप भारी वाढत होतं. आणि आता रथाचं आहे ना तिथून प्रवेशद्वारातून आगमन होणार होतं. तर रथ तिथे ना बाहेरच उभं होता, तर येणार तर खूप म्हणजे जल्लोष होता. तर जास्त म्हणजे गाणं होतं, त्यामुळे गाण्यामध्ये ना म्हणजे कॉपीराईट येईल, त्यामुळे मी काही गाणं घेतलेलं नाही. पण भरपूर गर्दी. आणि जेव्हा आहे ना बैल वगैरे आले ना तर सगळीकडे आहे ना म्हणजे सगळ्यांची धावण्याची गडबड वेगळी. प्रत्येकजण प्रत्येकाला असं धक्काबुक्की झाली होती, म्हणजे असं धकलं वगैरे, कारण बैल आलेले होते ना. तर सगळे म्हणजे बैल कुठे जाईल याचं हे नसतं, कारण प्राण्यांचं काही सांगता येत नाही, पण न धरणारे असतात. तर तिथे बैल आहे ना ते पण उभे होते, कारण फटाक्याच्या आवाजाने बैलांना पण त्रास होतो. ते पण इकडं तिकडं पळतात, पण ते पण म्हणजे तिथं दिसतंय ना शिंग, तर तिथेच उभे होते. तर भरपूर लांब आम्ही आलो आणि बघण्यासारखं खरंच हे दृश्य होतं. तर मी पहिल्यांदाच हे बघितलं रथ आल्यानंतर. खूप जल्लोष, खूप जल्लोष.
तर आता मंदिरामध्ये ना तिथे भैरवनाथाचे ना मूर्तपणे ना मंदिरामध्ये नेली गेली आणि इथे ना कावडधारक असतात तेही दर्शनासाठी येतात आणि काही कावडधारकांच्या अंगामध्ये पण अशी हवा येते तर देव येतो. खरंच हे तर मी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे कावडधारकांनी ना खूप सारी गर्दी आणि त्यांची पळापळ वेगळीच असते आणि काहींना असं म्हणजे पकडून आणलं जातं कारण त्यांच्या अंगामध्ये देव आला असतो तर भरपूर म्हणजे तिथं मी डायरेक्ट घाबरत होते. खरंच असं अंगाला काटाच आलं होता तर बघण्यासारखं असतं. हे बघा प्रत्येकजण प्रत्येकाला असं पकडून आणते कारण ते कुठेही पळतात ना त्यामुळे असं. तर एवढी गर्दी आणि त्यामध्ये असं त्यांना जाण्यासाठी थोडीशी जागा काढलेली होती पण भरपूर. तर मी प्रत्येक वेळेस म्हणते की खरंच बघण्यासारखं होतं तर खरंच बघण्यासारखं क्षण असतो. तर माझं नशीब की मला दिसलं आणि हे बघा असं आहे ना असं पकडून आणत होते तर मी मला थोडं शूट घेता येत होतं ना तेवढं मी घेतलेलं आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर यांच्या अंगामध्ये हवा आलेली होती तर असे भरपूर असे कावडधारक होते ना त्यांच्या अंगामध्ये हवा आलेली होती ना. हा बघा देवात आहे ना मध्ये नेत होते तर असं सगळे काही कारण गर्दीच एवढी होती ना. तर बा हे बघा अशा प्रकारे खरंच मला तर भीतीच वाटत होती मी खूप लांब होते तर त्यानंतर सईच्या पप्पाने शूट घेतलं आणि तुमच्यासोबत मला जेवढं शेअर करता आले ना तेवढं मी केलंच आहे. तर कशी वाटते आमची सिन्नरची यात्रा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर देवाचा तो मुकुट असतो ना तो मिरवणुकीसाठी नेला जातो. तो आणल्यानंतर जे कावड असतात ना त्याच्या तांब्यांमध्ये पाणी असतं त्या तांब्यातल्या पाण्याने ना देवाला ना आंघोळ घातली जाते. देवाचा अभिषेक केला जातो परत फुले वगैरे ने देवाला सजवलं जातं. ते सगळी काही तयारी चालू होती आणि त्यामुळे भरपूर अशी गर्दी झालेली होती. तर आम्हीही लांबूनच दर्शन घेतलं कारण सईला जास्त गर्दीमध्ये नेणंही शक्य नव्हतं. तर जेवढं मी ना शेअर करता आलं मला तेवढं शेअर केले आणि हे बघा आमच्या भैरवनाथ महाराजांचं दर्शनही तुम्हाला भेटलं आहे. तर खरंच कशी वाटली यात्रा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी झालेली होती. अजून कावडधारक येतच होते कारण त्या कावडधारकांच्या जे पाणी असतं ना त्याने देवाचा अभिषेक केला जातो. तर हेच देवाची पूजा चालूच होती अजून. तर भरपूर कल्ला भरपूर जल्लोष भरपूर आनंद सगळे काही म्हणजे खरंच गर्दी असते खूप सारं असतं पण बघणं सारखं असतं म्हणजे आपलं मन आहे ना तृप्त होतं आनंदाने. तर गर्दीमध्येही जाऊन सगळे भाविक दर्शन घेतात कितीही गर्दी असो पण प्रत्येकजण दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जात नाही. देवाचे फक्त आपल्याला चेहरा दिसला तरी आपलं दर्शन घडतं. तर भरपूर गर्दी असताना बाहेर बघा बाहेर खूप जल्लोष चालू होता. कावडधारक अजून बाहेर नाचत होते कारण तिथे DJ वगैरे लावलेला होता. तर सगळे काही संबळ होतो तर संबळच्या याच्यावर सगळे नाचत होते आणि हे बघा किती गर्दी म्हणजे आपलं एखादं हरवलं ना तर सापडणार नाही एवढी अशी गर्दी होती. तुम्ही पिप्पाने घेतली आणि परत एकदा वाजून दाखव. बापरे तर आता आम्ही घरी आलोय कुंदेवाडीला आली मी आता
आणि छान मोती घेतलाय. तर घरामध्ये मोतीचा सामान तर खूप छान भेटला आणि मी घेतला आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दाखवेल उद्या सकाळी. तर आता वेळ झालाय, 11:45 झोपायचं. आणि आजच्या व्हिडिओची इथंच एंड करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आमची सिन्नरची यात्रा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना